युवांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना सामाजिक प्रश्नांविषयी सजग व कृतिशील बनवण्यासाठी दरवर्षी निर्माणची शिबिरे आयोजित केली जातात. निर्माणच्या पुढील बॅचसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश अर्ज www.nirman.mkcl.org या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तरी त्वरित अप्लाय करा. पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आत्ताच्या या सत्रामध्ये मी तुमच्यासोबत पोर्नोग्राफी आणि पोर्नोग्राफीचं जे ॲडिक्शन लागतं, व्यसन लागतं, त्या संदर्भात माहिती सांगणार आहे. आज भारतामध्ये शहरांमध्ये, खेड्यांमध्ये, गरिबांमध्ये, श्रीमंतांमध्ये, सर्व जाती पंथांमध्ये, सर्व वयोगटांमध्ये, अगदी लहान मुलं सोडली तर पण अगदी शाळकरी मुलांपासून हे दिसतं, हे पोर्नोग्राफीचं व्यसन जडलेलं आहे. कित्येकदा तुम्ही पेपरमध्ये बातम्या ऐकल्या असतील, टी व्हीवरती पाहिलं असेल की इव्हन राजकीय नेते सभागृहात असताना पोर्नोग्राफिक फिल्म्स त्यांच्या मोबाईलमध्ये बघतात आहेत. कित्येकदा तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचता, आत्ताच नुकतीच नागपूरला एक घटना झाली, एका पुरुषाचे विवाह बाह्य संबंध होते आणि त्या तरुणीला घेऊन तो दुपारी एका मित्राच्या खोलीवरती गेला. लैंगिक संबंध करताना पोर्नोग्राफी फिल्ममध्ये पाहिल्याप्रमाणे त्या मुलाला त्या मुलीने पूर्ण खुर्चीवरती बांधून टाकलं, मानेभोवती दोरीने बांधलं होतं आणि तसे त्यांचे लैंगिक संबंध आलेत. ती मुलगी बाथरूममध्ये गेली लघवी करायला आणि परत येऊन पाहते तर तो दोरीचा जो फास होता त्या मुलाच्या गळ्याभोवती आवडला गेला, त्याचे हात वगैरे बांधलेले होते त्यामुळे तो मोकळा करू शकला नाही स्वतःला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशा कितीतरी घटना आपण ऐकत असतो. नुकतंच आता प्रसिद्ध एक प्रकरण गाजतंय, ते म्हणजे एक व्यक्ती जी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप नावाजलेली आहे, त्या व्यक्तीचा पोर्नोग्राफीचा धंदा आहे पोर्नोग्राफीचे फिल्म्स तयार करणं, ते जगभर वितरित करणं आणि त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा नफा करणं, अशा पद्धतीचं प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्यावरती सध्या कोर्टाची केस सुरू आहे. तर हा जो पोर्नोग्राफी हा जो विषय आहे हा अतिशय गंभीर विषय होत चाललेला आहे आणि त्याचं व्यसन हे गंभीर व्यसन आहे. हे व्यसन अलीकडचं आहे, कारण 1993 साली इंटरनेटचा शोध लागला आणि इंटरनेट, स्मार्टफोन, त्याच्यामधनं इंटरनेटला ॲक्सेस करणं, यामधून आता पोर्नोग्राफीचं व्यसन वाढतं आहे. इंटरनेटला जोडलेला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा स्मार्टफोन असेल तर कुठेही बसून पोर्नोग्राफीचा आस्वाद शौकीन लोक घेऊ शकतात आणि मग त्याच्यातून त्यांना व्यसन जडत जातं. या पोर्नोग्राफीचा उद्देश काय असतो तर बघणाऱ्याच्या लैंगिक भावना उत्तेजित करणं, एवढाच त्यांचा एकमेव उद्देश असतो. आणि या पोर्नोग्राफीमध्ये लैंगिक व्यवहाराचे तपशीलवार, अगदी भडक, विकृत चित्रण केलं जातं. जे लैंगिक संबंधांमध्ये हळुवारपणा पाहिजे, प्रेम पाहिजे जोडीदारामध्ये, एकमेकांना समजून घेणं आहे, ते काहीच नसतं. केवळ विकृती, आक्रमकपणा, हिंसा याच गोष्टी जणू लैंगिक संबंधाचा भाग आहे अशा पद्धतीने त्याचं चित्रण केलं जातं. आणि हा जो पोर्न उद्योग आहे आता मोठा जागतिक उद्योग झालेला आहे आणि त्या उद्योगाने लैंगिकतेचं वस्तूकरण केलेलं आहे, बाजारीकरण केलेलं आहे. कारण ते जे निर्माते असतात त्यांना गडगंज पैसा त्यातून मिळत असतो आणि जगभर आता दररोज नवीन 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 पोर्न फिल्म्स बनत असतात, त्याच्या वेबसाईट्स उघडत असतात. आता या पोर्नोग्राफीला मराठी शब्द काय आहेत? एकतर वेश्याव्यवहार किंवा बिभत्स लिखाण ग्रंथ, संभोग वर्णन आणि संभोग दर्शन. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे लैंगिक संबंधांची माहिती देण्यासाठी, कामजीवनाविषयी माहिती देण्यासाठी काही पुस्तकं होती. पूर्वी छापील स्वरूपामध्ये
पुस्तकं मिळायचीत, यलो बुक्स म्हणायचेत त्यांना, आणि पिवळ्या वेष्टनात असलेली ती पुस्तकं असायचीत. म्हणजे 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये छापीलकडे जास्त लक्ष जात होतं पोर्नोग्राफीवाल्यांचं. उत्तरार्धामध्ये त्याच्या फिल्म्स बनवणं ह्याच्याकडे जास्त भर झाला. आणि आता 21व्या शतकात सरळ इंटरनेटवरती कुठेही जगामध्ये पोर्न फिल्म बनली आणि तुमच्याकडे जर इंटरनेट ॲक्सेस असेल तर तुम्ही ते सरळ डाऊन करू शकता. आणि या पोर्नोग्राफीचे प्रकार आहेत, एक तर छापील पोर्नोग्राफी, सिनेमा पोर्नोग्राफी, सिनेमे बनवतात, जो आत्ताचा आपल्या आत्ताच्या व्यक्तीचं मी सांगितलं की चित्रपटसृष्टीतली व्यक्ती आहे जी पोर्नोग्राफिक फिल्म्स बनवते. नंतर व्हिडिओ पोर्नोग्राफी आणि इंटरनेट पोर्नोग्राफी असे विविध प्रकार आहेत. आता पोर्नचं प्रमाण काय असेल नेमकी आकडेवारी माहिती नाही, पण जे काही उपलब्ध आहे ते मात्र भयानक आहे. पोर्न हे आंतरराष्ट्रीय आहे. जगातील कुठलीही पोर्न साईट भारतातल्या कुठल्याही शहरात, तालुक्यात, खेड्यात तुम्हाला बघता येईल. तुमच्याकडे इंटरनेट ॲक्सेस पाहिजे. आणि गंमत असे आहे की अभ्यासातनं असं लक्षात आलं आहे की इंटरनेटवरती पोर्न शोधणाऱ्या 10 सर्वात मॅक्झिमम जी जगातली शहरं आहेत त्याच्यातली 7 शहरं ही भारतातली आहेत. आणि जितके म्हणून मोबाईल वगैरे घेतात, स्मार्टफोन घेतात, तर 5 स्मार्टफोनवाले धारक जे असतात त्यांना कमीत कमी त्यांच्यापैकी 2 जणांना तरी पोर्न साईट्स आपल्या मोबाईलमध्ये हवे असतात. फार धक्कादायक आहे. ह्या पोर्नमध्ये काय असतं? मी जसं आधी म्हणाले की पोर्न म्हणजे स्त्री पुरुष संबंधांचं विकृतीकरण असतं. आणि ह्या पोर्नमध्ये फक्त 5% पोर्न स्त्री पुरुष संबंधाचं चित्रीकरण केलेलं असतं. बाकीच्या पोर्नमध्ये काय दाखवलं जातं? मुख्यतः बलात्कार, मुखमैथून, गुदमैथून, स्त्री स्त्री समसंभोग, पुरुष पुरुष समसंभोग आणि गटसंभोग. म्हणजे एकाच वेळेला गटामध्ये लोकांनी संभोग करायचा किंवा एकाच वेळेला अनेक जणांनी एकमेकांशी संबंध करायचा. या पोर्नचे इतरही अनेक नाना विकृत प्रकार आहेत. थोड्या साईट्स आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला कल्पना येईल की किती घाणेरडे प्रकार या पोर्न फिल्म्सच्या माध्यमातून माणसं बघत असतात, स्त्रिया बघत असतात, मुलं मुली बघत असतात, शाळकरी मुलं मुली बघत असतात. एक पोर्न प्रकार आहे तो म्हणजे MILF. म्हणजे काय? मदर्स आर लाईक टू फक, म्हणजे आईसोबत लैंगिक संबंध करणं. आणि याच्या वेबसाईट्स बघा किती आहेत, कोट्यावधी याच्या वेबसाईट्स आहेत. दुसरं आहे ब्राईड पोर्न साईट, म्हणजे नववधू सोबत विविध प्रकारचे विकृत लैंगिक संबंध करणं. सुहागराजची एक सुंदर संकल्पना तरुणाईमध्ये असते, लग्न होण्याच्या आधी, लग्नाच्या वेळेला अनेक मुलं मुली, तरुण मुलं मुली आपल्या मनामध्ये या सुहागराजच्या सुंदर कल्पना रुजवत असतात. अतिशय वैयक्तिक सुंदर बाब असते ती, पण त्याचं विकृतीकरण करून त्याचे फिल्म्स बनवल्या जातात. नंतर गरोदर बायकांचे पोर्न, म्हणजे गरोदर बायांसोबत लैंगिक संबंध करणं, 9-9 महिन्याच्या बायांसोबत अशा पोर्न साईट्स आहेत. आणि लोक चटकपणे ते बघतात, म्हणजे बनवणाराही विकृत आणि बघणाराही विकृत. नंतर इन्सेस्ट पोर्न हा प्रकार खूप कॉमन आहे. इन्सेस्ट पोर्न म्हणजे काय? अगदी जवळच्या रक्ताच्या नात्यामध्ये लैंगिक संबंध, म्हणजे वडिलांचे मुलीसोबत, आईचे मुलासोबत किंवा बहीण भावंडांचे एकसोबत. इतरही नाना विकृत प्रकार आहे. त्याला एक आहे चाइल्ड पोर्न किंवा टीन पोर्न. चाइल्ड पोर्न म्हणजे
17-18 वर्षाची मुलं होण्याच्या आधी त्यांच्यासोबत लैंगिक संबंधांचं चित्रीकरण, त्याला चाईल्ड पोर्न म्हणतात. याच्यासाठी अक्षरशः 6-6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष, 5 वर्षाची मुलं मुली वापरल्या जातात. आजकाल चाईल्ड पोर्नोग्राफीवरती बंदी आहे म्हणून अनेक चाईल्ड पोर्नोग्राफिक फिल्म्स ह्या टीन पोर्न म्हणून दाखवल्या जातात. नंतर अँपुरी पोर्न, म्हणजे याच्यामध्ये विविध वंशाच्या स्त्रिया, जगभरामध्ये विविध वंशाचे लोक राहतात, तर तशा स्त्रियांसोबत लैंगिक संबंधाचं विकृत चित्रीकरण असतं. नंतर त्यामध्ये लैंगिक संबंधाच्या वेळेला मुतणं, आंघोळ करणं हे पण काही विकृत प्रकार दाखवलेले असतात. नंतर अजून एक विकृती म्हणजे प्राण्यांसोबत लैंगिक संबंध करणं, ज्याला आम्ही बेस्टिलिटी म्हणतो. विकृती आहे ती, कायद्याने बंदी आहे, पण त्याचं चित्रीकरण खुल्लेआम दाखवलं जातं. ते म्हणजे कुत्रे, घोडे, डुकरं, गाई, म्हशी, बैल यांच्यासोबत स्त्री पुरुषांचा समागम किंवा लैंगिक संबंध. नंतर ग्रॅनी पोर्न, म्हणजे आजीशी, पणजीशी, म्हाताऱ्या बायांशी लैंगिक संबंध करणं, त्याचं विकृत चित्रीकरण. नंतर एक प्रकार आहे टॅटू पोर्न, म्हणजे पूर्ण अंगावरती गोंदवलेलं असतं, नग्न असतात पण गोंदवलेलं असतं. हा एक नवीन प्रकार सध्या रूढ झालेला आहे. नंतर डीपी म्हणजे डबल पेनेट्रेशन, टीपी म्हणजे ट्रिपल पेनेट्रेशन, असेही विकृत प्रकार पोर्नमध्ये दाखवले जातात. याच्यामध्ये काय होतं, एका स्त्रीच्या योनीमध्ये एकाच वेळेला 2 पुरुष आपले लिंग घालतात, किंवा गुदद्वारामध्ये 2 लिंग घालतात, स्त्री किंवा पुरुष दोघांचे, किंवा एका स्त्रीच्या योनी आणि गुदद्वारामध्ये एकाच वेळेला एक एक लिंग, म्हणजे 2 पुरुष, एकजण गुदद्वारात लिंग घालतो, एकजण योनी मार्गात लिंग घालतो. आणि याच्यामध्ये मग सामूहिक बलात्कार जेव्हा होतात तेव्हा अनेकदा असं घडतं की तोंडावाटेसुद्धा काही जणं लैंगिक संबंध करतात त्या ग्रुपमधले. आणि हे सर्व का होतं आपल्या समाजात, कारण हे पोर्नमध्ये दाखवलेलं असतं. आणि ते पोर्न विकृत बघितल्यानंतर विकृत प्रवृत्तीची माणसं तेच खरं समजतात आणि प्रत्यक्ष त्यांच्या कृतीमध्ये, आचरणामध्ये आणण्याचा ते प्रयत्न करतात. आता हे पोर्नचं व्यसन कसं लागतं, तर इंटरनेट सर्फिंग करणारे जे लोक असतात त्यांच्यापैकी 10% लोक तरी पोर्न बघतातच. आणि जितक्या लवकर, जितक्या कमी वयामध्ये तुम्ही पोर्नोग्राफी बघायला सुरुवात कराल, तितकं व्यसन जडतं लवकर आणि त्याची तीव्रता वाढत जाते. कारण अजून अजून विकृत पाहणं, अजून अजून विकृत पाहणं, व्यसनामध्ये जसं दारूचं व्यसन लागलं तर एका पेगवर समाधान होत नाही, 2 पेग 3 पेग, बाटल्याच्या बाटल्या रिचवणं, सिगरेटच्या बंडलच्या बंडलं रिकामे करणं, तशाच पद्धतीने पोर्नच्या व्यसनामध्ये होतं की आधी एक प्रकार, मग अजून त्याच्यापेक्षा घाणेरडा प्रकार, अजून घाणेरडा प्रकार, तर ते व्यसन वाढत जातं. आता हे जे पोर्नचं व्यसन लागतं त्या व्यसनाच्या काही पायऱ्या असतात, स्टेजेस असतात. पहिल्या पायरीमध्ये व्यसन जडतं, दुसऱ्या पायरीमध्ये व्यसन वाढतं, वाढतच जातं, वाढतच जातं. तिसऱ्या पायरीमध्ये त्या व्यक्तीला संवेदनहीनता येते, म्हणजे त्याला काहीच वाटत नाही, भावनाच त्याच्या जणू काही कोरड्या होऊन गेलेल्या आहेत. आणि मग आपल्या भावना चाळवण्यासाठी अजून बघणं, अजून विकृत करणं हे सुरू होतं. आणि चौथ्या पायरीमध्ये इतकी विकृती वाढते की ते प्रत्यक्ष तशी कृती करायला लागतात, विकृत कृती स्वतः करायला लागतात. सुरुवातीला केवळ बघतात, पण तिसऱ्या पायरीमध्ये संवेदनहीनता येते, संवेदनशीलता राहत नाही. आणि मग त्या विकृत कृती जे पोर्नमध्ये बघितलेलं आहे
ते प्रत्यक्ष करण्यामध्ये त्यांचा भर असतो. आणि मग ही प्रत्यक्ष कृती म्हणजे काय करतात ही माणसं, पोर्नोग्राफीचे व्यसनी जे असतात ते काय करतात, विकृती बलात्काराचा प्रयत्न करतात, लहान मुलांसोबत लैंगिक चाळे करतात, स्ट्रिप क्लबमध्ये जातात म्हणजे जिथे बाया ज्या डान्सर्स असतात त्या अंगावरचे कपडे काढत काढत एक एक कपडा काढत काढत पूर्ण नग्न होऊन नाचतात, वेश्यांकडे जाणं त्यांचं वाढतं, छळ करतात लैंगिक जोडीदाराचा किंवा छळ करवून घेतात. छळ करणं म्हणजे मारणं, चटके देणं, बांधून ठेवणं जसं मग आम्ही सांगितलं, किंवा गळा दाबणं, तोंड दाबणं असेही प्रकार करतात. आणि हे गळा दाबणं प्रकरणामध्ये तर कितीतरी मृत्यू घडलेले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती, याची नोंद घेण्यात आली. आणि हे सारं पोर्नोग्राफीमुळे होतं. नंतर लैंगिक संबंध करताना समोरच्या आपल्या जोडीदाराला बांधणं किंवा स्वतःला बांधून घेणं दोरीने किंवा कशाने साखळीने, आणि इतके विकृत प्रकार आपण कल्पना करू शकत नाही अशा विकृत कृती त्या माणसाकडनं व्हायला लागतात. चाइल्ड पोर्नोग्राफी हा अतिशय चिंतेचा विषय जगभर सध्या झालेला आहे. आणि ह्या चाइल्ड पोर्नोग्राफी कशी होते, तर हे चाइल्ड पोर्नोग्राफर जे असतात म्हणजे ज्यांना लैंगिक संबंध लहान मुलांसोबत करायचे असतात, तर ते काय करतात की इंटरनेटवरती जी लहान मुलं सर्फिंग करत असतात त्यांना ते हेरतात, आणि मग त्या इंटरनेटवरती मोठी माणसं ती असतात पण ती त्या लहान मुलांना आपला नाव पत्ता खोटं देतात, त्या मुलाच्या वया इतकंच आपलं वय असं सांगतात, म्हणजे जणू काही समवयस्क मुलांची किंवा मुलींची मैत्री होते नेटवरती, त्यांच्याशी खूप गप्पा मारतात, त्यांचा विश्वास संपादन करतात, आणि मग मुलांना हळूच आपलं गाव, आपला पत्ता, फोटो, आपल्या आईवडिलांची मित्रांची माहिती, त्यांचे फोटो हे पाठवायला सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्या मुलांना पोर्नोग्राफिक फोटो किंवा व्हिडिओ पाठवायला सुरुवात करतात. आधी सौम्य स्वरूपाचे, मग थोडे भडक, मग अजून थोडे भडक, मग अजून जास्त विकृत असे त्यांना पाठवतात. त्या मुलांना त्यांच्या वाढदिवसाला गिफ्ट्स पाठवतात, आणि पुष्कळदा त्या मुलांना एकतर शर्मिंदा करतात किंवा त्यांच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करतात किंवा त्यांच्यामध्ये लैंगिक भावना चेतवतात, आणि मग त्यांना प्रत्यक्ष भेटायला बोलावतात. कुठल्या तरी जागेचा पत्ता देतात, त्या मुलांना प्रत्यक्ष भेटायला बोलावतात, आणि मग त्यांचा लैंगिक उपभोग घेतात. आणि मग ते लैंगिक नुसता उपभोग घेतात असं नाही, त्याचं चित्रीकरण करतात आणि मग ते डाउनलोड करतात, आणि मग ते चाइल्ड पोर्नोग्राफी बाजारामध्ये उपलब्ध होते. मुलांपेक्षा सुद्धा मुलींमधलं चाइल्ड पोर्नोग्राफी होणं, शिकार होणं त्याचं, ह्याचं प्रमाण जास्त आहे. जवळपास दुप्पट मुलींमध्ये ह्याचं प्रमाण दिसतं मुलांपेक्षा. तर भेटूया तारुण्यवानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.